वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमावरून वाद झाला. या कार्यक्रमाच्या बॅनरवर खासदार शरद पवार आणि स्थानिक आमदार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे आता सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केला आहे. अजितदादांसाठी ताई मैदानात, दादांचं नाव बॅनरवर का नाही? अजितदादांसाठी सुप्रियाताई आक्रमक. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मध्यवर्ती सभागृहाच्या उद्घाटनाचा सोहळा झाला. या सोहळ्याच्या निमित्तानं बारामतीच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे, आमदार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रित केलं नसल्याबद्दल आणि बॅनरवर नावही नमूद केली नसल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर दादा स्थानिक आमदार असल्यानं त्यांचं तरी नाव असायला हवं होतं असं सांगायलाही सुप्रिया सुळे विसरल्या नाहीत. राज्यसभेचे खासदार आदरणीय पवार साहेब त्यांचं नाव दिसलं नाही आणि माझंही दिसलं नाही. माझं नाव दिसल्याचं दुखणं मला अजिबात नाही, पण प्रोटोकॉलप्रमाणे स्थानिक आमदार अजितदादांचं तर नाव असायलाच पाहिजे होतं. त्यांना आमंत्रण होतं का नाही याची मला माहिती नाही. बारामती लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संबंध ताणले गेले. रक्षाबंधनालाही दोघं एकत्र आले नाही. त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमावरून वाद झाला. कार्यक्रमाच्या बॅनरवर खासदार शरद पवार, स्थानिक आमदार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. दुसरीकडे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची होती. याबाबत अजित पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मात्र दिलेली नाही. मात्र पवार कुटुंबातील फुटीनंतर दादासाठी ताईचं आक्रमक होणं बरंच काही सांगून जातं. आता सुप्रिया सुळे खरंच आक्रमक झाल्या की उपरोधिकपणे त्यांनी दादांचं नाव प्रोटोकॉल याबाबत भाष्य केलं असाही सवाल उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.